हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. राजकारणामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि हात धरून आम्हाला पुढे नेलं ते आमचे नेते आणि आपल्या बीड जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांना आदरांजली अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित विशेषतः या ठिकाणी व्हर्च्युअल माध्यमातून आपल्याला संबोधित करणार आहेत ते राज्याचे लोकप्रिय आणि अत्यंत धडाडीचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेजी, रेल्वे राज्यमंत्री आणि ज्यांनी पुढाकार घेऊन आजचा कार्यक्रम आयोजित केला ते रावसाहेब पाटील दानवेजी, महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, मंत्रिमंडळात माझ्यासोबत ज्यांनी अतिशय धडाडीनं काम केलं ते आपल्या नेत्या श्रीमती पंकजाताई मुंडे, आपल्या लोकप्रिय खासदार प्रीतमताई मुंडे, नगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुजयजी विखे पाटील, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार सुरेश भाऊ धस, आमदार लक्ष्मणअण्णा पवार, माजी आमदार भीमरावजी धोंडे, शिवाजीरावजी कर्डिले, रमेशजी अडसकर, राजेंद्रजी मस्के, अरुणजी मुंडे, अनिलकुमार लाहोटी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे की एका मोठ्या संघर्षानंतर आज बीड जिल्ह्यामध्ये ही रेल्वे धावते आहे. पंकजाताईंनी उल्लेख केला, विलासरावजी असतील, केशरकाकू असतील किंवा या ठिकाणी जी रेल्वे संघर्ष समिती आहे ती समिती असेल, पण याहीपेक्षा या रेल्वेकरता सर्वात जास्त पुढाकार जर कोणी घेतला असेल तर तो आमचे नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी घेतला. आणि माननीय मुंडे साहेबांनंतर आमच्या सगळ्यांच्या मनात हे होतं की मुंडे साहेबांना खरी श्रद्धांजली जर द्यायची असेल तर आपल्याला नगर बीड परळी ही रेल्वे धावली पाहिजे. आणि म्हणून आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण तात्काळ त्या संदर्भातला प्रोजेक्ट हा मुख्यमंत्री वॉर रूम मध्ये घेतला आणि 5 वर्ष दर 3 महिन्यांनी या प्रकल्पाचा आढावा मी स्वतः घ्यायचो. माननीय पंकजाताई आमच्या सोबत होत्या, प्रीतमताई होत्या आणि सातत्याने याचा आढावा घेऊन याचं काम किती झालंय, कुठे अडचणी आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सांगितलं की याचं जमिनीचं अधिग्रहण पूर्ण करा, कारण जमीन अधिग्रहण झालं तर बाकी इंजिनिअरिंग काम करणं सोपं असतं, सर्वात जास्त वेळ जमिनीच्या अधिग्रहणाकरता लागतो. अत्यंत वेगानं सगळ्या कलेक्टर्स आणि त्यांच्या यंत्रणेला दर 3 महिन्यांनी किती प्रगती झाली आम्ही विचारायचो, त्यातल्या अडचणी सोडवायचो, सरकारी जमीन असेल तर ती वर्ग करायचो आणि मोठ्या प्रमाणात आपण हे काम या ठिकाणी करून घेतलं. आणि त्याचसोबत याला आपण निधी देखील मोठ्या प्रमाणात देणं सुरू केलं. मला खरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत जो निधी मिळाला यातला साधारणपणे 2000 कोटी रुपये निधी हा केंद्र सरकारने दिलाय आणि या 2000 कोटीपैकी 1800 कोटी हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या काळात मिळालेला आहे, हा मोदीजींनी दिलेला आहे. आणि त्यासोबत या प्रकल्पाला राज्य सरकारच्या वतीनं 1400 कोटी रुपये मिळाले. या 1400 कोटी रुपयांपैकी जवळजवळ 1250 कोटी रुपये हे आपलं सरकार ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळी मिळालेले आहेत. त्यामुळे माननीय मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थानं
या प्रकल्पाला जर वेग आला असेल तर तो आपलं सरकार आल्यानंतर आला आणि त्याला पूर्ण निधी आपण दिला. दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारनं एक निर्णय घेतला, आम्ही 50-50% शेअरिंग करणार नाही आणि त्यामुळे सगळे रेल्वेचे प्रकल्प आपले मागे पडले. परंतु रावसाहेब आपण सातत्याने यायचा, नवीन नवीन रेल्वे प्रकल्प घेऊन यायचा मराठवाड्याकरता महाराष्ट्राकरता. आपण सरकारकडे जायचो पण सरकार सांगायचं आम्ही शेअरिंग पद्धत बंद केली आहे, त्यामुळे नवीन मार्ग त्या ठिकाणी होत नव्हते. पण मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे आभार मानेन, नवीन सरकार आल्याबरोबर शिंदे साहेबांनी आणि आम्ही निर्णय घेतला आणि 50% शेअरिंग सुरू केलं आणि पुन्हा या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला आमच्या दुसऱ्याच कॅबिनेटमध्ये आम्ही मान्यता दिली आणि पुन्हा 250 कोटी रुपयाचं प्रावधान याही वर्षी करता या प्रकल्पाकरता आपण या ठिकाणी केलं. त्यामुळे मला हा विश्वास आहे, मगाशी जे सांगण्यात आलं ते खरं आहे, आज अर्ध स्वप्न पूर्ण होत आहे, पूर्ण स्वप्न त्याच दिवशी होईल. माननीय मुंडे साहेबांचं स्वप्न आणि बीडच्या जनतेचं स्वप्न आणि मराठवाड्याच्या जनतेचं स्वप्न हे त्याच दिवशी पूर्ण होईल ज्या दिवशी ही रेल्वे परळीपर्यंत बीडपर्यंत त्या ठिकाणी जाईल. आणि रावसाहेबांनी जे सांगितलंय, रावसाहेब तुमची तर गाडी जोरात धावते आहे पण आता तुमच्या गाडीला आमच्या सरकारचं डबल इंजिन आम्ही लावतो, त्यामुळे आता ही गाडी थांबणार नाही आणि हे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत आपण थांबणार नाही. मी विशेष अभिनंदन करीन प्रीतम ताईंचं की त्यांनी सातत्याने खासदार म्हणून या प्रकल्पाचा अतिशय चांगला पाठपुरावा हा त्या ठिकाणी केला आणि म्हणून मला असं वाटतं की आज हे काम वेगानं पुढे चाललेलं आहे. खरं तर मराठवाड्याच्या दृष्टीनं अनेक महत्वाचे निर्णय मागच्या काळामध्ये आपण घेतले. कृष्णा मराठवाडा प्रकल्पासारखा प्रकल्प ज्याचा फायदा 8 पर्यंत आपल्याला या ठिकाणी होणार आहे याला आपण मान्यता दिली आणि आता धस साहेब आपण त्याच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची मागणी या ठिकाणी केली आहे. काळजी करू नका, पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आलेलं आपलं सरकार ही द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मौजे शिपोरा ते खुंटेफळ थेट पाइपलाईन या कामाचा समावेश करून या ठिकाणी केली जाईल हे देखील मी या निमित्ताने आपल्याला सांगतो. आणि याही प्रकल्पाला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही. एवढंच नाही तर आम्ही लढतो की उरलेलं पाणी, कारण 23 TMC द्यायचं आहे, 7 TMC येत आहे, उरलेलं पाणी इंटरखोरे ट्रान्सफॉर्मरमध्ये जे अडलेलं आहे त्यातही आता आम्ही लढाई सुरू केली आहे आणि ती लढाई देखील आम्ही पूर्णत्वास नेऊ. पण त्याही सोबत वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचं काम आता आपण करतो. जे मुंबईच्या पलीकडे कोकणामध्ये समुद्रात राहून जात आहे ते पाणी आपण मराठवाड्याकरता गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहोत आणि ते पाणी आणल्यानंतर कुठेही वाद राहणार नाही, कुठेही दुष्काळ राहणार नाही. आमच्या मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं काम हे या ठिकाणी निश्चितपणे आम्ही करू. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये याच मराठवाड्यामध्ये आपण कोच फॅक्टरी आणली आणि आता रावसाहेबांनी लक्ष घातले असल्यामुळे त्या कोच फॅक्टरीचं लवकरच आपण लोकार्पण करू आणि त्या लोकार्पणाकरताही माननीय मोदी साहेबांना मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आणू आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये मेट्रो असेल, नवीन गाड्या असतील, या सगळ्यांचे कोचेस कुठे बनतील तर ते आमच्या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी बनतील आणि मराठवाड्यामध्ये एक त्याची इकोसिस्टम चांगल्या प्रकारे आपण तयार करू, त्याही दृष्टीनं आमचं पूर्ण लक्ष आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. माननीय मुख्यमंत्री हे दृकश्राव्य माध्यमातनं गेले 1.5 तास आपल्याशी जुडलेले आहेत, त्यांचंही भाषण आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा ही रेल्वे आपल्या सगळ्यांना समर्पित करतो आणि मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढं सांगून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.